ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागात इकडे आता जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत इकडे आता मालिकेमध्ये प्रियाच्या आईची धमाकेदार एंट्री होणार आहे ज्यावेळी इकडे आता प्रियाची आई समोर येते त्यावेळी आता मालिकेला वेगळंच वळण येणार आहे आणि प्रियाचा खोटाडे पण आता सिद्ध होणार आहे इकडे आता प्रियाच्या आईची मालिकेमध्ये धमाकेदार एंट्री तर होतेच परंतु आता कोणत्या कारणामुळे प्रियाला ती आश्रमाच्या दाराशी ठेवून गेली होती किंवा रामागचं नक्की काय कारण होत कि प्रियाच्या आईने प्रियाचा, आई प्रियाचा स्वीकार केला नव्हता याचा आता सत्य समोर येत पुराव्या सकट आता प्रियाची आई प्रिया तिची मुलगी असल्याचं सत्य सांगून इकडे आता वळण लागणार आहे आता प्रियाच्या आईला समोर आणण्यासाठी सायलीच कारणीभूत ठरणार आहे म्हणजे इकडे आता सायली आणि कुसुम या दोघीजणी मिळून प्रियाच्या आईला समोर घेऊन येत प्रियाचा खोटाडेपणा सिद्ध करणार आहेत इकडे सायली आता सायलीला डायरी लिहिण्याची सवय लागलेली असते तिच्या लहानपणी ज्या घटना घडल्या होत्या किंवा आश्रमात गेल्यापासून मधुभाऊंसोबत सोबत असताना तिकडे काय काय घडलं होतं ते सायली आता इकडे डायरीत लिहित जात असते तर अर्जुन इकडे आता गुपचुप लपून छपून सायलीची डायरी दररोजच वाचत असतो त्यावर आता सायली एक दिवस हे पाहते आणि अर्जुन वरती चिडते त्यावर आता अर्जुन सायलीला म्हणतो डायरी तर मीच दिली आहे ना त्यावर सायली म्हणते पण तुम्ही जरी दिली असली तरी पर्सनल डायरी कोणाची वाचायची नसते त्यावर आता अर्जुन म्हणतो की मी हे पाहतो की तुम्ही दररोज माझ्याबद्दल अजून काय लिहित आहेत का आता अर्जुनच्या एक गोष्ट सायलीच्या डायरीतली लक्षात येते सायलीने लिहिलेलं येतेल असत आश्रमामध्ये आली होती त्याच वेळी इकडे आता सायली देखील तिथेच होती आणि काकू सोबत सोबत राहत असतानाच इकडे आता सायलीने एक गोष्ट डायरीत लिहिलेली असते कि जरी प्रिया आश्रमात आमच्या सोबत राहिली जरी असली मधुभाऊनी तिचा सांभाळ किती छान जरी केला असला तरी प्रियाला या सर्वांची जाणीवच राहिलेली नाही आणि प्रियाचं हे वागणं मला अजिबातच पटलेलं नाही त्यावेळेस इकडे आता अर्जुन सायलीला एक प्रश्न विचारतो सायलीला म्हणतो पहिल्यांदा तुम्ही आलात नंतर काका का आणि नंतर प्रिया आश्रमामध्ये आली त्यावेळेला तुम्ही किती वर्षाचे आणि प्रिया किती वर्षाची होती अर्जुन म्हणतो इथे आता घटनाचा उलट क्रम लावतोय मला सांगा ना की तुझं नेमकं वय किती होतं त्यावर आता सायली म्हणते मी चार पाच वर्षाची असेल आणि प्रिया ज्या वेळेस आली होती त्यावेळेस ती नर्सरीच्या वयाची असेल शाळेत जात असणार आहे ती त्याच वयाची होती असे इकडे आता सायली अर्जुनला सांगते त्यावर आता अर्जुन म्हणतो असं कसं असेल सायली म्हणते काय झालं सर अर्जुन म्हणतो अहो ज्या वेळेस तन्वी हरवली होती त्यावेळेस ना ती पाच वर्षांची होती मग प्रियाचं वर्ष जर नर्सरीचं असेल तर मग प्रिया तन्वी नाहीच आहे आता सायलीच्या हो ही गोष्ट लक्षात येते आणि सायलीला देखील समजतं की नक्कीच प्रियानं खोटं बोलून इकडे आता रविराज सरांना फसवलं आहे त्यावर आता अर्जुन देखील इकडे म्हणतो की हो बरोबर आहे तुमचं सायली म्हणते अहो सर प्रियाना असताना दे देखील खूप काही खोटं बोलायची पैसे चोरायची आणि मदू नकळत ना ती इकडे आता छोटे कपडे बॅगेत घालून मित्रांसोबत पाट्या वगैरे करायची मी कित्येक वेळा तिला पकडलं देखील होतं परंतु जर असं असेल ना तर ती रविराजांना सरांसोबतच इकडे आता मधुभाऊंची देखील फसवणूक करते आणि इकडे पूर्णाजीची देखील फसवणूक होते परंतु मी आता आता मी, मी आता शांत बसणार नाही प्रियाचा हा खोटाडेपणा सिद्ध करूनच राहीन असं आता सायली इकडे आता आता विडाच त्यावर अर्जुन म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला मदत करेन त्यावर आता सायली म्हणते प्रियाने साक्षी सोबत मिळून इकडे आता मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्षी देऊन मधुबाहून अडकवला आहे आणि हेच गोष्ट मला अजिबातच पटलेली नाही त्यांचे उपकार आता प्रिया विसरून गेलेले आहे त्यावर तो तर आता अर्जुन जे काही करायचे आहे ते आपल्यातच राहू द्यात इकडे घरात कोणालाच कळू देऊ नका आणि प्रियाला तर नाहीच नाही त्यावर आता सायली म्हणते ठीक आहे सर तुमची मदत लागेल त्यावेळेस मी तुमची मदत घेईन परंतु मी आता ना कुसुमताई सोबत या सगळ्या घटनांचा छडा लावेन आणि प्रियाचा पर्दाफाश नक्कीच करेन त्यामुळे मधुभाऊ इकडे जेलमध्ये आहेत आणि प्रिया आता मधुबाऊचे उपकार विसरून त्यांनाच उलट त्यांच्याच विरोधात साक्ष देते आणि सर्व लोकांना देखील ती फसवते क्रिया अर्जुन मुद्दामच पूर्ण आजीला विचारतो जुन्या आठवणी उकरून काढतो आणि तिला विचारतो की तन्वी ज्यावेळी हरवली होती त्यावेळेस साधारण तिचं वय किती असेल त्यावर आता प्रताप म्हणतो अरे आता आपली तन्वी भेटली आहे आणि तू आता ते जुने झाले गेले कशाला उकरून काढतो आहे क्रियाता अर्जुन काही नाही सहज चौकशी करतोय असं म्हणत पाहिजे ती माहिती काढून घेतो आणि अर्जुनच्या एक गोष्ट लक्षात येते की ज्यावेळेस इकडे आता प्रिया हरवली होती त्यावेळेस तिचं वय दोन अडीच वर्ष असेल आणि इकडे आता तन्वी हरवली होती तिचं वय पाच वर्ष नक्कीच आहे आता अर्जुन सर्वांशी गोड बोलत हवी ती माहिती काढून घेतो आणि ती सायलीला आता माहिती भेटलेली असते सायली आता मोहिमेची सुरुवात करते आता अर्जुनने पाहिजे ती माहिती सायलीला दिल्यामुळे सायलीला त्याचा शोध घेणे इकडे खूप सोपत जाणार असतं त्यानंतर इकडे आता अर्जुन संध्याकाळी ऑफिस मधून बाहेर घरी आलेला असतो त्यावर आता सायलीला तो म्हणतो की हे जे मिशन तुम्ही चालू केलं आहे त्यामध्ये आता जास्त माणसं इन्व्हॉल्व करून घेऊ नका तुम्ही आणि कुसुमताईज दोघीजणीच इकडे आता सत्याचा शोध घ्या हे आता तुमचं सिक्रेट मिशन असणार आहे याची तुम्ही आता कायमत जाणीव ठेवा याचा आता कोणाला ला लागला नाही पाहिजे असं इकडे आता अर्जुन सायलीला ला लागतो इकडे आता अर्जुनचे आणि कुसुमताईच्या मदतीने सायली इकडे आता सत्याचा शोध घेण्यासाठी मोहिमेला लागलेले असते सायलीने हे सिक्रेट मिशन सुरू केलेलं असतं कारण यामध्ये मधुबाऊ मद अडकलेले असतात आणि जर आता प्रिया खोटाडी असल्याचं सिद्ध झालं तर रविराजांना देखील मधुबाऊ खरं बोलत होते हे सिद्ध होईल आणि का करता येईल आणि प्रियाला देखील त्या खोटाडेपणा सिद्ध होईल असा त्या इकडे सायलीला वाटतं इकडे आता चैतन्य आणि अर्जुन दोघेही त्या मोहिमेला सुरुवात करतात तर कुसुम आणि सायली दोघी जण मिळून इकडे सुरुवात करतात सायली सर्व काही कुसुम सांगते त्यावर आता कुसुम म्हणते हो बरोबर आहे मी मागून जरी आले असले तरी मधुबाहूनकडून सत्य खूप वेळा ऐकलं आहे त्यावर आता सायली म्हणते आपण मधुभाऊंकडे जाऊयात आणि त्यांच्याकडूनच माहिती काढून घेऊयात तर आता कुसुम म्हणते बरोबर आहे सायली तुझं आपण मधुभाऊंची भेट घेतली तर आपल्याला काही धागेदोरे हाती सापडतील म्हणजे प्रियाच्या

ती खोटाडी असल्याचं ते आपल्याला ती खोटाडी आहे हे, हे माहिती आहे परंतु काही जरी आपल्या हाती लागलं तर बरंच होईल इकडे आता सायली मधुबाऊची भेट घेते आणि सायली मधुबान म्हणते प्रिया किती खोटाडी मुलगी आहे तुम्हाला माहितीच आहे परंतु माझ्या काही हाती दोरे दो सापडले आहेत की ज्याच्यामुळे आता इकडे प्रिया रविराज सरांना देखील फसवते आणि इकडे तुम्हाला देखील त्याने फसवलेच आहे ज्या विरोधात केस करून ती आता तुमच्या विरोधातच साक्ष देते आहे त्यामुळे इकडे आता सर्व काही मधुभावना सांगते त्यावर आता मधुभाऊ तात सायली तुझा अगदी बरोबर आहे ती ज्यावेळी आली होती त्यावेळेस दोन अडीच वर्षाची असेल आई आई म्हणून रडत होती मला असं वाटलं की तिची आई तिला सोडून गेली असणार आहे म्हणून मी तिचा सांभाळ केला मधुभाव सांगतात की प्रियाच्या आईची चिठ्ठी मला आली होती आणि काहीतरी अडचण जा निर्माण झाल्यामुळे त्यांनी ते आता प्रियाला आश्रमामध्ये सोडल्याचं सांगतात आता इकडे सायलीच्या हाती खूप मोठा पुरावा लागतो ते म्हणजे प्रियाच्या आईचं सत्य आता कुसुम आणि सायली दोघीही प्रियाच्या आईचा शोध घेण्यासाठी सज्ज होतात आणि इकडे आता सिक्रेट मिशनला सुरुवात होते मधुभाऊंकडून माहिती घेऊन सायली आणि कुसुम दोघी प्रियाच्या पर्यंत पोहोचतात प्रिया आई आता त्यांना प्रियाचा जुने फोटो दाखवते आणि त्याच वेळी आता सायलीच्या एक गोष्ट लक्षात येते की प्रिया नर्सरीच्या वेशातच ड्रेस मध्ये तिकडे आता आश्रमात आली होती सायली आणि कुसुमच्या हाती खूप मोठा पुरावा प्रियाच्या विरोधात लागलेला असतो आणि इकडे आता याचाच उपयोग करून इकडे आता कुबेदार आणि किल्लेदार परिवारासमोर खूप मोठा गौप्यस्फोट करणार आहे इकडे आता सायली अचूकपणे कोणाच्याही नजरेत न येता इकडे आता हुबेदार आणि किल्लेदार परिवारासमोर प्रियाच्या खऱ्या आईला घेऊन येते आणि बरोबर प्रियाचा फोटो असलेला पुरावा देखील इकडे आता अर्णपूर्णा आजी समोर येतो आता सायलीने ऐनवेळी प्रियाच्या आईला आणून खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो